प्रथमतः सर्व दर्शकांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. वळूयात बातमीपत्राकडे. आश्विन शुद्ध दशमी हा दिवस विजयादशमी किंवा दसरा म्हणून पाळला जातो. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र पाळलं जातं आणि 10व्या दिवशी विजयादशमी साजरी करण्यात येते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दसरा मेळावा भगवानगडावरती मोठ्या उत्साहात संपन्न झाला आणि या मेळाव्याचं खास आकर्षण ठरल्या ग्रामविकास मंत्री नामदार पंकजा मुंडे. दरवर्षी गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत लाखो भाविक भगवानगडावर गर्दी करत असतात. मात्र यंदा नामदार गोपीनाथ मुंडे यांची उणीव सर्वांनाच भासत होते. संडे टू मंडे गोपीनाथ मुंडे ही घोषणा ऐकायची सवय आणि गोपीनाथ मुंडेंना अमर रहे ही घोषणा कानामध्ये शिसा ओतल्यासारखा त्रास होतो. योगेश्वरी देवीला अष्टमीला एवढी मोठी पदार्थ सजवून माझी आई सवाशिनीच पूर्ण ओटी घेऊन जात होती. देवीला मंगलसूत्र, बांगड्या, देवीला हिरवी साडी हे सगळं करत असताना देवी गा जाताना माझ्या मनामध्ये माझे पावलं जड होतात. का देवानी असा अन्याय केला असेल? एका परिवारावर नाही एवढ्या लाखो लोकांवर कायांची स्वप्न धुळीला मिळवली असतील. आणि म्हणून तुम्हाला दिलेला मुंडे साहेबांनी प्रत्येक शब्द हे पूर्ण करणं माझी जबाबदारी आहे. तुमचे सगळे स्वप्न पूर्ण करणं ही माझी जबाबदारी आहे. मी राजकारणामध्ये चमडी कमावण्यासाठी नाही आणि चमडी बचवण्यासाठी नाही, मी तुमच्या सेवेसाठी राजकारणात आहे. शपथ पूर्ण करण्यासाठी राजकारणाला मी शब्द घेतला होता. मुंडे साहेबांच्या चितेला अग्नी देताना शपथ खाली होती, गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला कधीच विसरू देणार नाही. गोपीनाथ मुंडे नाव म्हणजे काय? गोपीनाथ मुंडे नाव म्हणजे सामान्य माणसाचा आधार. सामान्य माणसाचा आधार कोयत्याची या उस्तोड कामगारांची धार आहे, ती कधीच बोथट होऊ देणार नाही. हा शब्द मी तुम्हाला दिलेला आहे. हा सगळे शब्द पूर्ण करण्यासाठी मी या मंचावर आज परत एकदा तुम्हाला शब्द देते. या भगवान लीळावरून भगवान बाबांना स्मरण करून परत एकदा गोपीनाथ मुंडेंची शपथ घेऊन तुम्हाला शब्द देते. मी संकल्प करते या उस्तोड कामगारांच्या येणाऱ्या पिढीच्या हातातून कोयता बाहेर काढल्याशिवाय मला सचैन पडणार नाही. या गोपीनाथ गडातून आणि हे उस्तोड कामगार महामंडळ जे मुंडे साहेबांच्या नावाने सरकार करणार आहे, या कामगार मंडळातून या कामगाराच्या मुलांना आधार देणार आहे. गांधी साहेब, मी ज्या भावावर प्रेम करते, जो भाव माझ्यावर प्रेम करतो, त्याच्यावर हे सगळे प्रेम करतात. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून तुमचे सगळ्यांचे नाव घेतले की जोरात पाया वाजतात, कारण त्यांना माहिती आहे तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे होता. सदाभाऊ आणि जानकर साहेब, तुम्ही सुद्धा दसऱ्याला सीमोल्लंघन करावं आणि सीमा ओलांडून सत्तेमध्ये प्रत्यक्षात बसावं ही शुभेच्छा एका बहिणीची दसऱ्याला. मी डोळे वटारले की तुम्ही हत्यार ज्ञान करता सदाभाऊ. बरोबर आहे, बहिणीचा धाकच आहे आपल्या संस्कृतीमध्ये. हा दसरा रावणाचं दहन आपण करतो, पण 9 दिवस देवीची 9 रूप आपण पूजत असतो. देवी सौम्य असते, शीतल असते, सोज्वळ असते, पण देवी रौद्र रूप धारण केली तर मोठे मोठे राक्षस थरथर कापतात. भगवान धार्मिक शक्ती आणि जेव्हा राजकारण आणि धर्म एकत्र येतो, राजधर्म निर्माण होतो, तेव्हाच सामान्य माणसाचं कल्याण साधता येतं. आणि म्हणून भगवानगड हे आपला श्रद्धास्थान आहे, जीव की प्राण आहे. भगवानगड हा आपला श्रद्धास्तंभ आहे आणि गोपीनाथगड हा आधार स्तंभ करण्यासाठी उभा केलेला आहे. तुम्हाला दिलेला प्रत्येक शब्द मुंडे साहेबांचा आजही माझ्या कानामध्ये घुमत आहे. मी अष्टमीला दरवर्षी योगेश्वरीला जाते. महाराज, या मुंडे साहेब गेल्यापासून मी योगेश्वरी देवीला गेले नाही अष्टमी, कारण मला मी दुःख माझं किती
ठेवलं तरी माझी लढाई अजून कायम आहे माझ्या मनामध्ये. मला खूप यातना होतात जेव्हा लोक घोषणा देतात गोपीनाथ मुंडे अमर रहे. माझ्या मनातून अतिशय वेदना बाहेर येतात आणि ही घोषणा ऐकायची माझ्या कानाला अजूनही सवय लागली नाही. मी या मुलांना जे इंजिनिअरिंगला मेडिकलला लागतील यांना या कामगार मंडळातून आणि गोपीनाथ गडावरून भगवान बाबांच्या आणि नामदेव शास्त्रींच्या आशीर्वादाने यांना शिष्यवृत्ती देऊन यांचं जीवन घडवण्याचं काम मी करणार. जाहीर प्रकटन केलं ना आज अनेक उस्तोर कामगारांची मुले नायर कॉलेजला केएम कॉलेजला कशा कष्टातून ते लोक मेडिकलला लागले स्वतःच्या मेरिटवर. त्या मुलांना त्यांचा महिन्याचा खर्च करण्याची त्यांची ताकद नाही. त्याच्या वर्षाची बापाची कमाई आहे तेवढं त्याला महिन्याला खर्च लागतो. त्या मुलांना आज आम्ही शिकवतो या मुलांचं भविष्य रेखाटण्याचं काम हे मी आज भगवान गडावरून संकल्प करते. तुमचा कोयता खाली ठेवून तुमचे मुलं डॉक्टर इंजिनियर अधिकारी झाल्याशिवाय माझ्या या पदाला आणि सत्तेला अर्थ नाही. हा शब्द मी तुम्हाला ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शाळा दत्तक घेणार मी आणि त्या शाळा सुधारणाऱ्या मुलांना शाळेचं शिक्षण मिळालं पाहिजे. मुंडे साहेबांनी साखर साहेबची संकल्पना मांडली. मुंडे साहेबांनी या सामान्य माणसाच्या लढ्यामध्ये नेहमी त्यांची साथ दिली. ऊसतोड कामगारांना न्याय देण्यासाठी सत्तेत असताना सुद्धा मुंडे साहेब रस्त्यावर उतरले. आज माझ्या ऊसतोड कामगार बांधवांचा संप चालू. काय मागलंय यांचं? राजू शेट्टी साहेब तुमच्यामुळे धाका धाका एफ आर पी दिली गेली शेतकऱ्यांना. या शेतकऱ्यांच्या एफ आर पी तसे सरकारने गुन्हे नोंदवले. शेतकऱ्यांना एफ आर पी देण्यासाठी सरकारने केंद्र शासनाचे 2000 कोटीचं पॅकेज दिलं. मग त्या एफ आर पी शेतकऱ्यांना देण्यासाठी जो ऊस तोडणारा हा कामगार आहे त्या कामगाराला आपण न्याय देण्याची भूमिका का घेऊ नये असा माझा सवाल. नामदेव शास्त्री महाराजांनी सांगितलं या कामगारांना न्याय द्या. तुमच्यावर अन्याय होत असेल आणि मध्ये जर माझी सत्ता आडवी येत असेल तर त्या सत्तेला लाथाडून मी तुमच्या बरोबर रस्त्यावर उतरायला तयार आहे. तर तुम्ही पण तयार आहेत का? नाही घडून नाही जाणार ना मध्ये. पैसा फिसा असलं काही लाच वगैरे नाही ना घेणार. तुम्ही लोक कायम राहिलात तर तुमच्या लढ्याचा सेनापती बनण्याचा मान मला सर्वात महत्वाचा वाटतो. मी तुमच्या पाठीशी सदैव उभी आहे. खर तर माझी भूमिका फारच विचित्र आहे. मी कारखानदार आहे, मी सरकार सुद्धा, पण मी ऊसतोड कामगार सुद्धा आहे आणि मी त्यांच्या बाजूने निर्णय घेणार. मी तुमच्यासाठी शेवटपर्यंत लढा देणार आहे हा शब्द मी तुम्हाला देते. मी तुम्हाला कोणासमोर झुकू देणार नाही. लाखो लोक इथे उभे आहेत भगवान गडाचे भक्त. या भगवान गडाच्या भक्ताला मुंडे साहेबांनी काय दिलं? मुंडे साहेबांनी सत्ता फक्त 4.5 वर्ष त्यांच्याकडे होती पण साहेबांनी तुम्हाला ओळख मिळवून दिली. आम्ही मुंडे साहेबांची माणसं.